नमस्कार. आत्ता आले घरी एका लग्नामुळे. डॉक्टर अनघाताई आहेत ना, त्यांचे मी व्हिडिओ अगदी रेग्युलरली पाहते. तेव्हा त्यांनी तयार होऊन एखाद्या ठिकाणी जाताना त्यांचे काढलेले व्हिडिओ मी पाहिल्यावर मला वाटलं मीही काढावा एखादा, कारण माझे पण व्हिडिओ असतात पण मी जास्त ड्रेसअपवर मी आय एम डिसेंटली क्लॅड बट आय डोंट टेक एक्स्ट्रा केअर. आणि मी असं क्वचित फंक्शन्सना वगैरे क्वचित जाते, त्यामुळे असा प्रश्न येत नाही. पण आज आमच्या खाली पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आमच्या फ्रेंड्सच्या मुलीचं लग्न होतं सायनला, मानव सेवा संघ हॉल. खूप जरुरी केलं आणि त्या मुलीला मी लहानपणापासून पाहते. मी बालनाट्यामध्ये विशेष रुची घेतल्यामुळे मी बालनाट्य लिहिते आणि ते मी प्रोड्यूस करते, डायरेक्ट करते, प्रेझेंट करते. त्यामुळे ही सगळी मुलं माझ्या हाताखालून गेलेली आहेत. आता मोठी झाली आहेत, लग्नाला आली आहेत, कितीतरी जणींची लग्न झाली आहेत. सो असं त्यांच्या लग्नाला मी आवर्जून जाते, कारण अगदी लहानपणापासून मी पाहिलेलं आहे. तर आज मी ही साडी स्पेशली दाखवायला काढली आहे तुम्हाला. त्याला काय म्हणतात बरं, हे काहीतरी वेगळंच आहे बरं. जामदनी का असं काहीतरी नाव आहे याचं. आणि डिझाईन अगदी युनिक आहे, युनिक डिझाईन आहे. इट इज नॉट लाईक एनी अदर साडीज. हे माझ्या मुलीने तिच्या मुलाच्या लग्नात माझ्यासाठी घेतली. किती हजार म्हणून मला विचारू नका. मी तिने मला सांगितलं नाही आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण खूप महाग. पण मी घेतली नातवाचं लग्न म्हटल्यावर आणि ती रिसेप्शनला मी नेसली होती. ती आज एका वर्षानंतर, तब्बल एक वर्ष आणि 2 महिन्यानंतर मी ती काढली परत. त्याच्या आज इस्त्री करताना तो घडी करताना न्यूजपेपर होता लॉन्ड्रीचा, तो पण तसाच होता. आणि त्याच्याबरोबर हे पिंक आहे, हे पोवळ्याचं माझ्या आईने मला लग्नात घातलं होतं बघा. हे लक्ष्मी आहे, लक्ष्मी ताळी म्हणतात आम्ही सारस्वतीला. ॲक्च्युली खरं म्हणजे लग्नाच्या वेळी नवऱ्या मुलीला फुल साडव म्हणून एक सेरेमनी आहे. आदल्या दिवशी संध्याकाळी तिला फूल माळतात, फुलाचे गजरे वगैरे, आणि वर असा एक आकडा असतो ना आंबाड्याला घालायचा, तो असं सोन्याची लक्ष्मी लावून तो आकडा असतो, तो सासू त्या सुनेला घालतो आणि फुलं माळतो. तर माझ्या आईने ती डिझाईन खऱ्या सोन्यातून, ती पण खरा सोनं असतं की चांदीचं असतं माहिती नाही, ते गोल्ड डिलीट असतं त्याला, पण हे आईने खऱ्या सोन्याचं माझ्या लग्नासाठी केलं. आणि तशीच अंगठी पण केली आणि हे काकणं ही अशी केली, गव्हाचे दाणे सोन्याचे आणि सेम पोळे. बरं, तर हा पूर्ण सेट आहे. कानातली मात्र तिने केली नाहीत, कारण आमच्यामध्ये ना लग्नात हे देतात, हिऱ्याचे कोडे देतात. कितीही गरीब आई असो पण मुलीला सोन्यात लग्नात काय द्यायचं असतं, बेसिक. अगदी गरीब असली तर देत नाही, पण मध्यम स्थिती करू शकते अशी आई असली तर हिऱ्याच्या कुड्या. चार चार म्हणजे चार मजूर सोन्याच्या बांगड्या, चार सोन्याच्या बांगड्या आणि हिऱ्याच्या कुड्या आणि मंगळसूत्र. मंगळसूत्र सिंगल वाटीचं असतं. आमच्यामध्ये 2 वाट्यांचं मंगळसूत्र नसतं, 1 वाटीचं मंगळसूत्र असतं आणि दुसरं काशीताळी म्हणून सासूचं मंगळसूत्र असतं. ते नवरा घालतो, ते मोठमोठी पोवळी तुम्ही पाहिली असणार, तर खूप फॅशनमध्ये आहे. आणि मध्ये अशी चौकट, गोल्ड चौकट, काशी ताळी म्हणतात ते, नवऱ्याचं मंगळसूत्र आणि हे आईचं मंगळसूत्र. असे दो आईचं 1 वाटीचं मंगळसूत्र, 4 सोन्याची काकणं, कानात वज्राचे हिऱ्याच्या कुड्या, एवढं आईने द्यायचं. बाकी काही द्यायचं ते तिच्या आवडीने, पण दिस इज अ मस्ट असं असतं. तर हे मी कुठेही रेड्डीश कलरचं काही घातलं
की मी हे इवन येलो कलरची साडी असली तरी मी हे घालते, ते तुम्हाला दाखवूया म्हणून मी हे नेसले नेसली होती. भरपूर जेवण खाण काय मस्त हो, नाश्ता काय मस्त, कामत केटरर्स खूप छान नाश्ता. नवरा मुलगा महाराष्ट्रीयन आहे आणि नवरी मुलगी कोकणी सारस्वत ब्राह्मण, दोघेही डॉक्टर्स आहेत म्हणजे पशु डॉक्टर्स. त्यांची ओळख ते एकत्र शिकले वगैरे, आता त्यांचं लग्न. तर मराठी लोकांना पण आवडावं आणि आम्हाला पण आवडावं असे कॉमन पदार्थ केले होते, वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या, सगळं करून आम्ही घरी आलो. म्हटलं कपडे बदलायच्या आधीच हा व्हिडिओ काढावा, नाहीतर ही साडी तुम्हाला दिसणारच आहे. हे बघा याची बॉर्डर किती सुंदर आहे, बॉर्डर आहे आणि हा पल्लू आहे. आहे की नाही सुंदर, 14-15 हजाराच्या वर असणार याची किंमत. मी सांगितलं तिला, अगं मी कुठे जात नाही येत नाही कशाला, आहेत त्याच साड्या नेसायला मला वेळ नाही, वेळ नाही म्हणण्यापेक्षा आळस भरला आहे अंगात. कोण ते नेसतं साडी, त्यापेक्षा आपला पंजाब ड्रेस वरा सरकन घातला आणि भुरकन गेली, हे काय नाही. पण आज मला वाटलं स्पेशल ओकेजन आहे माझ्या विद्यार्थिनीच, जे नाटकात माझ्यावर माझ्यासाठी काम करायची छोटी, म्हणून मी हे हा असा चाच तयार केला आहे. तर आता तुम्हाला काय वाटलं, कसे वाटलं कॉमेंट्स द्या ना. मला कोणी कॉमेंट्स देत नाहीत एवढे काही माझे व्हिडिओज खराब नसतात जरा, पण हो मी मराठीत कमी करते, कोकणीमध्ये जास्त करते, हिंदीमधून करते. हिंदीचा तर मला कोणी रिस्पॉन्सच देत नाही, म्हणजे काय बघतात कॉमेंट नाही करत, त्यामुळे मी आज मुद्दाम हे मराठीत केलं. बघूया अनघाताईला कॉमेंट्स येतात तर मला तरी थोडे तरी त्याच्या अर्ध्या नाही अर्धे तरी येऊ देत ना, मला जरा तरी वाटू दे कोणी मला ॲप्रिशिएट करते. कोणी ॲप्रिशिएट केलं की बरं वाटतं, माझी ती सवय आहे बरं का. मला काही आवडलं नाही तर मी काही बोलणार नाही, पण काही आवडलं तर मी भर भरून बोलतो. त्याने लोकांची उमेद वाढते. खोटी स्तुती करू नये, पण इफ somebody deserves it, you must give compliments. Okay, so meet you again. हे झालं आनंदाचं. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न लभते कधी कायम नसतं सुख, किंवा दुःखही कायम नसतं. न लभते सुखम, न लभते दुःखम, कायम नसतं ते, इट्स अ ट्रान्झिशन. तसं एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू, हे आज खुशीची खबर झाली. 25 तारखेला माझा दादा गेला अचानक इंडोनेशियात, 91 वर्षाचा होता. मला नेहमी काळजी वाटायची. त्याची बायको 3 वर्षापूर्वी वागली आणि ती 3 वर्ष अंथरुणाला खिळली. दादाने तिचं खूप केलं, इंडोनेशियात स्टाफ वगैरे ठेवून तिला नर्सिंग वगैरे ठेवून खूप तिला बघितलं, पण काही उपयोग नाही. गेली आणि तेव्हापासून मला काळजी वाटायची दादाची. देवाजवळ मी म्हणायची, देवा आता तो एकटाच तिथे आहे, त्याच्या अंगावर जबाबदारी होती बरं, 91 वर्षाचा असूनही त्याच्या जबाबदारीतून काही तो मुक्त झाला नव्हता. आजारी बायकोच नाही तर त्याचा मुलगा काही वर्षापूर्वी वारला होता. वरी 2 लहान मुलांना पाठी ठेवून तो वारला. कसा वॉल्केनो असतात ना तिथे इंडोनेशियामध्ये, त्याचा धूर त्याला सहन झाला नाही आणि अस्थमासारखा एकटा ठेवून तो वारला. तेव्हा त्याची त्याचा मोठा मुलगा अनिकेत 3.5 वर्षाचा होता आणि लहान मूल काही महिन्याचं होतं. आणि ती एनी आहे, त्याची सून आशिषची बायको, ती इंडोनेशिया. तर त्यांचा सांभाळ माझा दादा आणि वहिनी करत होते. मग वहिनी गेली, दादा म्हातारा
पण त्याचा बॉस खूप चांगला होता. इंडोनेशियामध्ये एक रूल आहे की यू कॅन स्टे इन इंडोनेशिया ओनली टिल यू आर ऑन यू आर वर्किंग. वन्स यू हॅव नो वर्क यू हॅव टू गो बॅक टू युअर कंट्री. अमेरिकेसारखं नाही जिथे, तिथे रूल वेगळा आहे. त्यामुळे याला खूप काळजी वाटायची. पण त्याचा बॉस अगदी दयाळू होता. त्याला कमी पगार द्यायचा पण तो म्हणायचा, तू मी तुला माझ्या रजिस्टरवर तुझं नाव कायम आहे आणि तुला काही ना काही मी पगार देत राहणार. तू इथेच राहा जोपर्यंत तुझे हात आणि पाय बरोबर आहेत. तू फॅक्टरीत यायची गरज नाही. तू घरूनच कम्प्युटरवर किंवा आम्ही शिपायला पाठवतो त्याच्याकरवी तू लेखी काम करून दे आम्हाला, आम्ही तुला पगार देऊ. कारण मुलांचं शिक्षण होतं ना, मुलांचं शिक्षण, त्या बाईचा संसार, घर चालवायचं, एकत्र राहत नव्हते. हा फॅक्टरी प्रमायसिसमध्ये राहायचा आणि ती टाऊनमध्ये जिथे मुलांची शाळा आहे तिथे राहायची. मग एवढा खर्च, दोन घरं चालवायला पाहिजेत ना, शिवाय त्याच्या एज्युकेशनसाठी पैसे काढून ठेवायला हवे. खूप वरीज होता त्याला, आणि त्याला वरीज म्हणजे मला वरीज, त्याला फक्त पैशाचीच वरी. त्याने कधीही मला म्हटलं नाही की अगं चंद्र ह्यांचं सगळं होण्यापूर्वी मी गेलो तर कसं होणार यांचं, असं कधीच म्हटलं नाही त्याने. ही वॉज थिंकिंग डॅट ही विल बी देअर ऑल द टाईम टिल दे फिनिश, असंच धरून चालत होतं. आम्ही पण तेच प्रे करत होतो. पण नेहमी काळजी वाटायची. तो जर त्याला जर काही बहिणीसारखा बिछाण्यात पडला तर कोण करणार त्याचं, ही काळजी मला लागून राहिली होती. पण आपण काय हो, उगाचच काळजी करतो. देवाला तर मोठी काळजी असते ना. देव सगळं एवढे वर्ष त्याचं सांभाळलं, आता सोडणार का तो त्याला? नाही, त्याची वेळ आली होती. पण जेवला दुपारी आणि डायनिंग टेबलवरच असा हात मोकळा करून आणि जीव सोडला. ती स्वयंपाकीनं आली, काही पाहिजे का नको का बघायला, हा असा. मग तिने सुनेला फोन केला. सुनेलने फॅक्टरीच्या गार्ड्सना फोन केला की जा आणि जरा मदत करा त्याला, बिछाना शिफ्ट करायचं मी येईपर्यंत. ते आले, त्यांनी त्याला उचलून बेडवर ठेवलं. नाकातून रक्त आलं होतं म्हणे, म्हणजे ही वॉज ऑलमोस्ट गॉन होत, नो श्वास. मग शेजारचे त्यांच्या फ्रेंड्स पुरुष आले, त्यांनी हॉस्पिटलमध्ये रिमूव्ह केलं, सून आले. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांनी सांगितलं म्हणे, हा आधीच गेला आहे, बराच वेळ झाला आहे, जाऊन असं. म्हणजे सुखी मरण दिलं देवाने त्याला. त्यामुळे दुःख पण झालं मला. दुःख नाही झालं कसं म्हणणारो मी, माझा भाव दादा 13 वर्षांनी मोठा, मला त्याने लिटरली लहानाचं मोठं केलं म्हटलं तर त्यात काही अतिशयोक्ती होणार नाही. कारण माझी आई कामावर जायची सकाळी, ते दुपारी यायची, दुपारी परत जायची, संध्याकाळी यायची. संबंध दिवस शाळेच्या व्यतिरिक्त टाईममध्ये दादा आणि माझी ताई माझा सांभाळ करायची आणि आजी होती घरात, आजीला मदत करायची ती. म्हणजे त्यांच्याच हाताखाली मी वाढले नाही का, मग मला दुःख होणार नाही का? वडिलांच्या जागीच होता म्हणाला. नेहमी मला त्याची काळजी वाटायची, कसं होणार याचं, याला काही मध्येच मरण आलं तर मुलांचं कसं होणार, हे कसं होणार, ते कसं. आपण काळजी करून काही उपयोग नाही, सगळं देव बघून घेणार. आता देवाचीच जबाबदारी आहे ती, देवच बघून घेणार. मग मी माझ्या भक्तींना फोन केला की इंडोनेशियामध्ये त्याचं सगळं कार्य होत आहे, क्रिया होते आहे, तर मी तुम्हाला भगवद्गीता वाचताना बघितली आहे, तुम्ही अंत्यसंस्कार करायला येता तेव्हा तुम्ही कोणता अध्याय वाचता? तर भटजीभाऊ म्हणाले, रोज 13 दिवस होईपर्यंत रोज दुसरा अध्याय वाचायला हवा. मग मी तसं करते, रोज मी दुसरा अध्याय वाचते, आत्म्याला शांती लागायची. असं आहे जीवन. ये जीवन है इस जीवन का, ये जीवन है इस जीवन का, यही है यही है यही है चांद तू,
थोड़े गम है थोड़ी खुशियाँ, थोड़े गम है थोड़ी खुशियाँ, यही है यही है यही है छाँव धूप, ये जीवन है। दादाच्या आत्म्याला शांती लाभो हीच त्या देवाच्या पायाशी विनंती प्रेयर। मला माहिती आहे काही म्हटलं तरी त्याचा नातू 2 वर्षाचं शिक्षण बाकी आहे इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनियर, खूप कठीण कोर्स आणि तो फर्स्ट येतो नेहमी। त्याची ती 2 वर्ष पूर्ण होऊन त्याला डिग्री हातात पडेपर्यंत माझ्या दादाच्या जीवाला काही शांती नसणार, आणि ती शांती लाभेल असंच अनिकेतचं शिक्षण पूर्ण कर देवा ही प्रार्थना करून मी हा आजचा व्हिडिओ पूर्ण करते। थोडी खुशी थोडा गम, यही नाम है जीवन, इसी का नाम है जीवन। ओम श्री गुरु ओम श्री भवानी शंकराय नमः, ओम श्री मातृ नमः।